बीडमध्ये होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेच्या आधीच एक घटनासमोर आली आणि त्यानंतर सुषमा अंधारे पुन्हा एकदा चर्चेत आल्या तर त्या कायम चर्चेत असतातच फक्त कारणं वेगवेगळी असतात त्यावेळेस कारण वेगळं आहे कारण बीडचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव अच्छा आता ते राहिले नाही आहेत सांगत आहेत पण ते कालपर्यंत होते ज्यावेळी हा राडा झाला त्यावेळेस ते अध्यक्षच होते आणि त्यात राडा झाला काय झालं त्या स्वतः प प्रत्यक्षदर्शी होत्या तिथे तर एक काय नेमकं प्रयोजन होतं ते जायचं आणि ते काय झालं <laughs> मला वाटते आता ही गोष्ट माझी शंभर वेळा सांगून झाली आहे आणि मला वाटते माध्यमकर्मींनीसुद्धा मला समजून घ्यावं की माझी उद्या सभा आहे आणि मी एकाच मुद्द्यावर बोलून बोलून थकली आहे काल मी स्टेजची पाहणी करायला गेले होते स्टेजच्या पाहणीला आमच्यासोबत अप्पा जाधव होते आमच्यासोबत चहा पोहे खायला ते बाळासाहेब आंबर यांच्या घरी होते त्यांचं माझं बोलणं झालं त्यानंतर आम्ही फोटो काढले आम्ही अनेक गोष्टी तिथे एकत्रित चर्चा केली त्यांचा त्यांचा वाद झाला तो एका वेगळ्या माणसाशी तो वाद त्यांनी कदाचित तो डिस्टर्ब करण्यासाठी ते ठरवून प्लांट करून आलेले असतील परंतु तो वाद काही मोठा होऊ शकला नाही त्यांना जे अपेक्षित असेल तसा काही तो वाद झाला नाही तेवढा गोंधळ झाला नाही पण मला नक्की खात्री आहे की त्यांना ज्याने कोणी पेमेंट केला असेल कारण आपा जाधव बोलून चालून वाळू माफिया माणूस आहे त्यामुळे ज्याने कोणी पेमेंट केला असेल तो पेमेंट केलेला माणूस तुम्हाला माहीत आहे वाळू माफिया घाबरत नाही वाळू माफिया जीव घ्यायलाही घाबरत नाही त्यामुळे आरोप करायला किंवा मी असं केलं म्हणून मुजुरीने सांगायला त्यांना तो भूषण वाटतं एक अशी एक सरंजामी प्रवृत्ती असते गुन्हेगारी प्रवृत्ती असते अप्पा जाधव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे त्यामुळे त्याने त्या पद्धतीने एक सांगायचा प्रयत्न केला त्याला वाटलं की असं झाल्यावर तरी गोंधळ होईल का परंतु नाही आम्ही आमचा फोकस हलवणार नाही आमच्यासाठी सभा महत्त्वाची आहे आणि उद्याची सभा आम्ही करणार म्हणजे करणार आम्ही बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुषमा अंधारे या त्या राजकीय व्यक्ती असतील की ज्या व्यक्तींना कायद्यातली सगळी कलम पाठ आहेत म्हणजे तुम्ही तुमची जुने भाषण बघितलं तर किमान दहा पाच कलम आम्हाला पण कळेल की या कलमाला हे कायद्या नव्हतं मग एवढं सगळं प्रकरण झाल्यानंतर आता जवळपास आठ दहा बारा तास उलटून गेल्यात आप्पासाहेब जाधव यांचा आणि आपला जो काही प्रकार घडला नसला तरी मग आपण त्याकडे त्या नजरेने कसं बघता आम्ही कलम आणि काय त्याचं कारण असं आहे की मी कायदेशीर प्रक्रिया करू शकते का निश्चित करू शकते किमान जो माणूस समोरून असं म्हणतोय त्याचं इंटेन्शन बॅड इंटेन्शन आहे आणि कदाचित अटेम्प्ट टू मर्डरची केस होऊ शकते का तो अटेम्प्ट करायला आला होता का किंवा तो धमकवायला आलाय का एका अर्थाने तो दहशत माजवण्याचा प्रयत्न करतो आहे का असे अनेक कंगोरे त्याला आहेत पण त्यात अडचण काय ना भैया की असं सगळं करताना ना माझा उद्याच्या सभेचा फोकस आला मग मला अख्खा दिवस पोलीस स्टेशन आणि त्या सगळ्या भांडणीत जावं लागेल मला माझी सभा महत्त्वाची मी पुन्हा पुन्हा सांगते की उद्याची सभा होणं फार गरजेचं आहे ही सभा माझ्या दृष्टीनं एक माईल्डस्टोन आहे कारण महाप्रबोधन यात्रा जी इतक्या मेहनतीनं आम्ही रेटत आणली त्याचा उद्या उदे समारोप आहे आणि ती यात्रा उद्या झाली पाहिजे हे प्रकरण नाही असं मी समजतो नाही नाही हे संपलं नाही म्हणण्यापेक्षा पक्षप्रमुखांनी संपवलं रात्री त्यांची हकालपट्टी झाली सी त्याचं माझं काही धुराबंधाऱ्याचं भांडण आहे का त्याची माझी व्यक्तिगत दुश्मनी आहे का त्याला मी आधी ओळखते का नाही हे कुठून सुरू झाले बीडमध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असूनही माजलगाव असेल माजलगावच्या खालची गाव असतील कुठेच कसलीच शाखा ओपन केली नाही शिवगर्जना सभेमध्ये दोनशे लोक सजमा करू शकला नाही माणूस त्यामुळे आता जी शिवसेनेची सळसळ दिसते जी शिवसेना उभारी घेताना दिसते त्यामुळे निश्चितपणे शिंदे गटाचा धावत आणले आम्ही ज्या ऑफिसमध्ये बसलो आहे या ऑफिसची चर्चा आम्ही काल ऐकली म्हणजे तिथे सांगण्यात आलं की एसी आहे सोफा से सेट टाकले उलट सांगते हे बघा हा छान एसी आहे आमचे प्रमुख शिवाजीराव कुलकर्णी यांच्या एटीएम मधून या सीला काहीतरी एकोणतीस हजार रुपये गेलेत आणि त्याचे हफ्ते पुढे भरणं बाकी आहे इथे हा सुंदरपैकी एक पेपर वेट लावलेला आहे हा जो वॉलपेपर आहे हा वॉलपेपर हे आमचे शहर प्रमुख आहेत दादा कॅमेरा घ्या त्यांच्याकडे हे राजेश विभूते साहेब आहेत या राजेश विभूते साहेबांनी हा वॉलपेपर आणि हे भगवे दोन पडदे लावलेले आहेत इथे जे तुम्हाला फ्रेम दिसत आहेत या फ्रेम मला गिफ्ट आलेल्या फ्रेम आहेत सगळ्या हे आमच्या अमित पप्पाळने दिलेली फ्रेम आहे जी अत्यंत महागडी फ्रेम आहे त्याच्या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या वेळेला ही मला ही पण खूप महागडी फ्रेम आहे आणि ही फ्रेम मला माझ्या काय ते जुई नगरच्या कार्यक्रमात भेट आलेली फ्रेम आहे ही फ्रेम शिपिंग कॉर्पोरेशनने दिलेली आहे ही फ्रेम कार्यकर्त्यांनी भेट दिलेली आहे हे लातूरच्या एका माणसाचं याच्यावर नाव आहे ज्याने गिफ्ट दिलेली आहे हे जे सोफे आहेत जे तुम्हाला दिसत आहेत हे सोफे हे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबोरेंनी आणून टाकलेत का टाक कातर बाहरुन बाहरुन तर संजय राऊत साहेब जेवायला बसणार आहेत आणि माझ्या घरात ए सी नाही माझं घर साधं आहे हा जे ऑफिस तुम्हाला दिसतं आहे त्याला जरा बाहेरून बघा बाहेरून पत्र्याचं येते आणि त्याला आत्ना असं लिंपण केलेलं आहे तर त्याच्यामुळे हा जो बदमाशपणा आहे तर मला असं वाटतं की पैशाचे आरोप केले ना की सगळं संपवलं जातं पण मला असं वाटतं की माझ्यावर पैशाचे आरोप करताना माझे बँकेचं रेकॉर्ड तपासणं जास्त गरजेचं आहे की माझं तिथे ॲक्च्युअल माणूस काय ते कळतो किंवा माझ्या टॅक्सेस किती भरलेले आहेत काय त्याची घडामोडी आहे गेल्या का अजून जरा खोलत जाऊया का आठ नऊ महिन्यामध्ये सुषमा अंधारेने जेवढ्या सभा घेतल्या अनेक महिला नेत्यांच्या सभा तुम्ही बघितल्या असतील तुम्ही एखाद्या महिला नेत्याचा एखादा ड्रेस किंवा साडी रिपीट बघितली आहे का सुषमा अंधारेच्या साड्या किती वेळा रिपीट बघितले असतील वर सुषमा अंधारेची एक साडी किमान दहा ते बारा वेळा रिपीट असेल एका अर्थाने माझ्या गरिबीची थट्टा उडवत आहे का असो मी लढेल मी लढणार आहे आणि मी पूर्ण उरणार आहे आणि उद्याची सभा मी करून दाखवणार आहे नऊ महिन्यामध्ये जे काही अनुभव तुमच्या गाठीशी आलेत त्यातला हा टोकाचा अनुभव <laughs> माहीत नाही दरवेळेला असं वाटतं की आता टोक आहे आता संपलं आता क्लायमॅक्सला आलो पण दरवेळेला नवीन आव्हान उभं राहतं कधी माझ्या कुटुंबापर्यंत पोचतात कधी माझ्या भूतकाळातल्या माझ्या आयुष्याच्या जोडीदारापर्यंत पोचतात ज्या जोडीदाराबद्दल एवढे आरोप झाल्यानंतरही माझ्याकडून चकार शब्द वाईट निघाला नाही अपार आदर आहे त्यांच्याबद्दल आजही माझ्या मनात आदर आहे कारण काही झालं तरी ते माझ्या मुलीचे वडील आहेत सो माझ्या मुलीसोबत जोडलेलं नातं म्हणून कौटुंबिक नातं म्हणून तो अपार आदर आय कायम राहील पण ते तिथपर्यंत पोहोचले त्यांना वाटेल त्या पद्धतीने त्यांनी केलं ते संजय राऊत साहेबांच्याबद्दलही पोहोचले एकूण काय आहे की डॅमेज करणं इमेज डॅमेज झाली ना की सोपं जातं काम करायला त्यांचं डॅमेज करणं चालू आहे बघूया शिवसैनिक किती साथ देतात पण मला आनंद आहे की रात्री बीड जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी माझ्यासोबत होते जिल्हाप्रमुख अनिल जगतापांच्या सह अगदी छोटे छोटे शाखाप्रमुखसुद्धा माझ्या काल सोबत होते सगळ्यांनी साथ दिली सन्मान्य पक्षप्रमुखांना आपलं म्हणणं पोचवलं आणि सन्मान्य प्रमुखांनी सुद्धा ती माहिती ऐकली आणि रात्री त्याची हकालपट्टी झाली इमेज डॅमेज करण्याचा हा सगळा प्रयत्न होता मात्र असे कितीही संकट आले तरी मी पुरून उरेल अशीच पुन्हा एकदा मला वाटतं घोषणा सुतोवाच हे सुषमा अंधारे यांनी केलं आहे त्यामुळं उद्याच्या होणाऱ्या महाप्रबोधन यात्राच्या निमित्तानं आता वेगळी चर्चा सुरू झाली कारण मागच्या अनेक महिन्यामध्ये मला वाटतं बीडमध्ये होणारा हा सगळ्यात मोठा कार्यक्रम असणार आहे तो कार्यक्रम कसा असेल हे बघायला आपल्याला काही तासाचा अवधी आहे कॅमेरामन पप्पू सह गोविंद शेळके एबीपी माझा परळी भेट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट